रोलिंग। मराठा आरक्षण संदर्भामध्ये मंत्रिमंडळ उपसमिती जी गठित करण्यात आली होती त्या समितीची पाचवी बैठक आतापर्यंत चार बैठका झाल्या आणि पाचवी बैठक या ठिकाणी आज उपसमितीच्या सदस्यांच्या बरोबर झाली। या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सन्माननीय मंत्री महोदय दिलीप वळसे पाटील, सन्माननीय मंत्री महोदय एकनाथराव शिंदे, सन्माननीय विजय वडेट्टीवार यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजची ही बैठक झाली। 7 जुलैला सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकेची सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने मेडिकलला जे मराठा आरक्षण देण्यात आलेलं आहे ज्याला हायकोर्टाने बिलकुल मान्यता दिलेली आहे त्याच्या विरोधामध्ये काही लोक हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत मेडिकलच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये। आणि आपली जी मूळ याचिका होती की ज्या ठिकाणी म्हणजे आपल्या विरोधात जी मूळ याचिका जी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे तोही विषय कदाचित दोन्ही एकत्रपणे सर्वोच्च न्यायालयामध्ये 7 तारखेला येण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे आजच्या या पाचव्या बैठकीमध्ये 4 बैठका ऑलरेडी झाल्या, शेवटची बैठक सिनियर काउन्सिल मुकुल रोहतगी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये होऊन जवळपास 1 महिनाभर झाला आणि त्यावेळेस चर्चा ही सगळी झालेली आहे। तो त्यावेळेस तारखा मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निश्चित नव्हत्या, त्यामुळे आता तारीख 7 जुलैची आलेली आहे। परंतु या तारखेला दोन्ही मॅटर एकत्र येतात का एकच मॅटर ऐकलं जातं याच्यात काही स्पष्टता नाही आहे। परंतु आमच्या वतीने आम्ही तयारी ही पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये तयारी झालेली आहे। शासनाच्या वतीने 1500 पानाचं एक ॲफिडेव्हिट आम्ही आपलं म्हणणं शासनाचं जे आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये फाईल ऑलरेडी केलेलं आहे। शासनाचं म्हणजे शासनाने जे आरक्षण हायकोर्टाने बाजूने निकाल दिला जवळपास त्याच धर्तीवर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आमचं म्हणणं सपोर्टिव्ह जी आरक्षणाला समर्थन देणारच आमचं आम्ही मांडलेलं आहे। जे विरोधामध्ये आहेत आरक्षणाच्या त्यांच्याकडून रिजॉइंडर जे यायला पाहिजे ते अद्याप तरी काही फाईल झालेलं नाही। आपली भूमिका आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये ऑलरेडी विशद केलेली आहे, मांडलेली आहे। त्यामुळे या तारखेला आता नेमकं काय होत आहे, मी खासदार संभाजीराजे यांचंही आभार मानेन की त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं होतं ते बहुतांश सर्वच मुद्दे आम्ही सकारात्मक पद्धतीने विचार करून आजच्या चर्चेमध्ये त्याचा अंतर्भाव करून त्या सगळ्या गोष्टी टिकल्या पाहिजे हीच शासनाची भूमिका। त्यामुळे आत्तापर्यंत जेवढ्या बैठका झाल्या तर वृत्तांत माध्यमांनी ऑलरेडी दिलेला ते आजची बैठक जी आहे 7 तारखेला असल्याकडे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या सगळ्या बैठका मध्यंतरीच्या काळात या महिनाभरामध्ये फक्त कोरोनाच्या प्राधान्य दिल्यामुळे मधल्या काळामध्ये 15-20 दिवसामध्ये काही झालं, परंतु सातत्याने आम्ही दोन्ही विभागाचे सचिव आहेत, लॉ अँड ज्युडिशियलचे सचिव आहेत, अन्य जीडीचे आहेत, सर्व संबंधित जे सचिव आहेत, ॲडव्होकेट जनरल जे आहेत आपले त्यांच्या उपस्थित सगळी चर्चा वारंवार झालेली आणि आपल्या वतीने मुकुल रोहतगी हे आपले सिनियर काउन्सिलर आहेत, बाकीसुद्धा मराठा आरक्षण समर्थन करणारे जे काही संस्था आहेत त्यासुद्धा त्याच्यामुळे त्यांनी आपली इंटरव्हेन्शनची भूमिका त्या ठिकाणी बहुधा दाखल केली असं माझं मत आहे। तर आम्ही सर्व एकत्रितपणे हे आरक्षण टिकलं पाहिजे हीच आमची भूमिका, त्या अनुषंगाने आम्ही सर्व कारवाई जी वकिलांच्या स्तरावर आहे ती पूर्ण झालेली आहे।